मोहम्मद शहाबुद्दीन को कल्याण कर्नाटक दलित संघर्ष समिति का प्रेसिडेंट चुना गया सभी मेंबर्स के वोटिंग के जरिए। इस मौके पर मोहम्मद शहाबुद्दीन ने सभी का शुक्र अदा किया और कहा कि किसी भी भेदभाव को न मानते हुए वो अपने चुने गए इस पोजीशन का बेहतर इस्तेमाल करेंगे। कर्नाटक दलित संघर्ष समितिय बाबा साहेब अंबेडकर क्रांति संघटने नम संघटने केवंद उद्देश ना कर्नाटक जन तोरसोके नम उत्तर कर्नाटक कल्याण कर्नाटक बहला नमें जन अन्याय आगे संघटने ना वे पदाधिकारी आय्केवत हरटे कल्याण कर्नाटक विभाग शहाबुद्दीन पटेल अंत अध्यक्षर अलग बरत जिलाध्यक्षरूका अध्यक्ष अध्यक्ष नम विभाग ईदू जिले अध्यक्ष इवेल पूर्ति मेले नम होराट मुंदे होराट भाला नमेंगे दलित हिंदुद्वे अन्याय आगे नम संघटने मुखातर अन्याय जन अन्याय सरीपड़कोस्कर इवतना दिन संघटन कड़ू ना पदाधिकारी ही नम संस्थापक मुदे नम शहाबुद्दीन पटेल और मेलू नमें भाला नंबिके या साकुरा जनर पर कलस मुंतरंत नमें भरोसे ही जय हिंद जय कर्नाटक। कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिति राज्य डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर क्रांति राज्य अध्यक्षरु हागू संस्थापकरु संगमनाथ बी बटगेरी तम एदुरुगडे इवत्तिन दिवस ई नम समितिगे भाळ भाळ बेकादवर मोहम्मद शहाबुद्दीन साहेबरु सुमारु वर्षगळिंद भाळ आत्मीयागि अवरु नावु जोते केलस माडिदेवु ಮತ್ತು ಆರ್ಟಿಎ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಿನೂ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರು ಮತ್ತು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ವಿಚಾರಧಾರೆ ಜಿಲ್ಲಾ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿನೂ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರು ಮತ್ತು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ ಯುವ ಘಟಕದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿನೂ ಸುಮಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಕಾರ್ಯ ನಿರ್ವಹಿಸಿದರು ಅವರ ಒಂದು ಸೋಶಿಯಲ್ ಏನು ಆಕ್ಟಿವಿಟಿ ನೋಡಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ನಮ್ಮ ಸಮಿತಿ ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ವಿಭಾಗೀಯ ಸಂಚಾಲಕರಾಗಿ ತಾವು ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ತಾವು ಕಾರ್ಯ ನಿರ್ವಹಿಸಬೇಕಂತ ಒಂದೇ ಮಾತು ನಾವು ಅವರಿಗೆ ನಾವು ಭೇಟಿಯಾದಾಗ ಐತ್ರಿ ನಾಯಕರೇ ನಿಮ್ಮ ಸಂಘಟನೆದಾಗ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಬಹಳ ವಿಚಾರ ಬಾಬಾಸಾಹೇಬರು ಒಂದು ಮೊಮೆಂಟ್ ಚಳವಳಿ ಅವರು ಸರಿಯಾಗಿ ಬಹಳ ಅನುಭವವಾಗಿ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಸಮಿತಿ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ಒಂದು ಹುದ್ದೆ ನಮ್ಮ ಸಮಿತಿಯಿಂದ ನಮ್ಮ ನೇತೃತ್ವದ ಒಂದು ವಹಿಸಿಕೊಂಡಿದ್ದೆವು। कर्नाटक दलित संघर्ष समिति डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर क्रांति संघटनेयु कल्याण कर्नाटक कार्यदर्शियन्नागी आय्के माडिदक्के संस्थापकरादंत संगमनाथ बटगेरी अण्णवरिगू मत्तु मोहन पाटील सर अवरिगू नानु तुंबा तुंबा हृदयदिंद धन्यवादगळन्नु। कर्नाटक दलित संघर्ष समिति डॉक्टर बी आर अंबेडकर क्रांति स्टेट वाइस प्रेसिडेंट और फाउंडर का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि वो लोग मेरे को हैदराबाद कर्नाटक का जिम्मेदारी दिए सो है। मैं इंशाल्लाह आने वाले दिनों में सारे धर्म के लोगों के लिए सारे मज़हब के लोगों के लिए इंशाल्लाह न्याय के लिए लड़ूंगा और उनकी हेल्प करूंगा और मैं तमाम मेरे संगठन के लोगों के तहे दिल से शुक्रिया।